खोटगी येथे काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. दक्षिण सोलापूर काँग्रेस कमिटीच्या वतीने होटगीत केंद्र सरकारच्या कृषी विधेयक, पेट्रोल डिझेल दरवाढ आणि गॅस सिलेंडरची दरवाढ याच्या निषेधार्थ एक दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं. या प्रसंगी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे यावेळी म्हणाले की केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे करत असून पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. वाढलेली दरवाढ विधेयक केंद्र सरकारनं रद्द करावी, अन्यथा याहून अधिक तीव्र आंदोलन जिल्हाभर छेडणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोळे साहेबांच्या आदेशानुसार 26 मार्च रोजी आज धरणे आंदोलन, उपोषण आणि मोदी सरकारच्या विरोधामध्ये जे शेतकरी कायदा केलेले आहेत त्यांनी, काळा कायदा जे कोणालाही विचारत न घेता कृषी कायदा त्यांनी अंमलात आणलेले आहे, ते पूर्णपणे चुकीचा आणि बेकायदेशीर आहे. ते कृषी कायदा रद्द करण्यासाठी गेले 110 दिवसापासून दिल्ली इथे अनेक शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत. तिकडं केंद्र सरकार, भाजप सरकार दुर्लक्ष करून ते केंद्रातील सरकारने हे कृषी विरोधात कायदा जे आणलेले ते रद्द करावे आणि रेशनचं दुकान हे सगळ्या शेतकऱ्यांचे बंद पडणार असल्या कारणाने आम्ही त्याच्या विरोधामध्ये आज आमरण उपोषण चालू केलेलं आहे, आंदोलन चालू केलेलं आहे. आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये आता सध्या 100 रुपये लिटर पेट्रोल झालेलं आहे, 100 रुपये लिटर डिझेल झालेलं आहे, गॅस 850 रुपये झालेलं आहे. हे सगळं रेट त्यांनी कमी करावा आणि जे कायदा केले कृषी कायदा ती रद्द करावी या मागण्यासाठी आम्ही आज हरीश पाटील असतील, संजय गायकवाड असतील, सुभाष पाटोळ असतील, मोतीराम राठोड असतील, आपले प्रकाश चव्हाण असतील, भीमाशंकर जमादार असतील, इथले आमचे पिंटू जाधव आणि गावातले सगळे व्यवस्थित कार्यकर्ते असतील काँग्रेसचे, आम्ही धरणे आंदोलनात बसलेले आहोत. ह्या भाजप सरकारला जाग येण्यासाठी आम्ही हे आंदोलन चालू केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर हे कृषी कायदे रद्द करावेत, पेट्रोल डिझेल आणि गॅसचे रेट कमी करावेत, अन्यथा त्यांना जनता माफ करणार नाही. या सरकारचा आम्ही धिक्कार करतो आणि आमरण उपोषणाला चालू करतो. जर त्यांनी याच्यामध्ये सुधारणा नाही केलं धरणं दिवसादिवशी असंच आंदोलन वाढत जातील आणि आम्ही सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार. या धरणं आंदोलनाच्या कार्यक्रमाप्रसंगी वळसंग जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड, दक्षिण सोलापूर काँग्रेस समितीचे अध्यक्ष हरीश पाटील, भीमाशंकर जमादार, होटगी स्टेशनचे उपसरपंच सुभाष पाटोळे, संजय जाधव, राजेंद्र गंगदे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. होटगी मंडळाचे मंडळाधिकारी भाईजान यांनी यावेळी निवेदन स्वीकारलं. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वळसंग पोलीस ठाण्याच्या वतीनं बंदोबस्त ठेवण्यात आला होता.